शालेय विद्यार्थी सादर करीत आहेत. चला ऐकूया पर्यावरणाची हाक. आपण नवीन झाडे लावूया, आपण झाडांना पाणी घालूया. परिसरातील हवा शुद्ध राहण्यासाठी घराच्या आसपास झाडे लावणे गरजेचे आहे. झाडे सूर्यप्रकाशात आपले अन्न बनवतात आणि वातावरणात ऑक्सिजन वायू निर्माण करतात. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी हवेची गरज असते, म्हणूनच झाडे लावा, झाडे जगवा. आपण परिसर स्वच्छ ठेवूया, कचरा पेटीचा वापर करूया. मी माझ्या आईला ओला कचरा, सुका कचरा गोळा करण्यात मदत करतो. जल संवर्धन करा, पाणी जपून वापरा. खरेदीला नेऊ कापडी पिशव्या, नष्ट होतील प्लास्टिकच्या समस्या. पर्यावरण हानी न करता केलेला विकास म्हणजे सामाजिक विकास. वातावरणातील प्रदूषणाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. या लढाईत भाग घेण्यासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवावं लागेल. त्यासाठी नियमित व्यायाम करावा लागेल. मी रोज सूर्यनमस्कार आणि योगासनं करते. चिमण्यांची संख्या कमी का होत आहे ह्याची मला काळजी वाटते. मित्रांनो, तुम्हाला पाणी शिल्लक राहिलं नाही तर विचार करा, आम्ही कुठे जायचे. साधी राहणी आणि उच्च विचार, संयमी जीवन हाच आधार. अति हव्यास नको आम्हाला, मग होईल जीवनाचा शाश्वत विकास. शिवरायांनी स्वराज्याचे सुराज्य करण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी जीवाश्री देणाऱ्या सहकाऱ्यांची काळजी घेतली, तशीच महाराजांनी पर्यावरणाचीही काळजी घेतली. मी माझ्या वाढदिवसाला लावलेल्या झाडांची काळजी घेते. पर्यावरणाची भारतीय दृष्टी: जमीन, अग्नी, पाणी, वारा, आकाश, झाडे, झुडपे, जीवजंतू, या सभोवतालच्या वातावरणात आढळणाऱ्या सर्वांना भारतीय संस्कृतीत देव मानून यांची पूजा केली जाते. आपण हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ या समस्या समजून घेऊया. आपण प्रथम पृथ्वीची माहिती घेऊया. पृथ्वीचा भूभाग 21% असून पाणी 79% आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे प्रमाण 97.5% असून गोड्या पाण्याचे फक्त 2.5% आहे. आपण वातावरणातील हवेचे घटक समजून घेऊयात. नायट्रोजन 78.09%, ऑक्सिजन 20.95%, कार्बन डायऑक्साइड 0.03%, इतर वायू 0.93%. 20व्या शतकात मानवाने नवनवीन शोध लावून अनेक क्षेत्रात प्रगती केली. वाहन निर्मिती आणि औद्योगिक प्रगतीमुळे पेट्रोल, डिझेल आणि कोळशाच्या वापरात भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ झाली. शेती उद्योगात तणनाशकाच्या वापरामुळे विषारी वायूंचे प्रमाण वाढले आणि जमिनीचा कस कमी होऊन तिच्या उत्पादन क्षमतेत घट झाली. विकास प्रकल्पांच्या प्रगतीसाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. आपण प्रदूषणाची आकडेवारी पाहूया. ग्लोबल ग्रीन हाऊस एमिशन बाय गॅस: कार्बन डायऑक्साइड 65%, फॉसिल फ्युअल अँड इंडस्ट्रियल प्रोसेस. कार्बन डायऑक्साइड 11%, फॉरेस्ट्री अँड अदर लँड यूज. मिथेन 16%, नायट्रियस ऑक्साइड 6%, एफ गॅसी 2%. ग्लोबल ग्रीन हाऊस गॅस इमिशन बाय इकॉनॉमिक सेक्टर:
electricity and heat production 25%. Agriculture, forestry and other land use 24%. Buildings 6%. Transportation 14%. Industry 21%. Other energy 10%. Global country wise emission by gas: China 30%, United States 15%, EU 28.9%, India 7%, Russia 5%, Japan 4%, other 30%. वातावरणात प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या या वायूमुळे आणि 20व्या शतका अखेर पृथ्वीचे तापमान 2 डिग्रीने वाढले आणि निसर्गाचा समतोल बिघडला. त्यामुळे अचानक अवेळी पाऊस, थंडी, बर्फवृष्टी, हवेतील तापमान वाढ अशा अनेक समस्या जगभरात चालू झाल्या. हा विकास असाच चालू राहिला तर वायू प्रदूषणात भर पडून 21व्या शतका अखेर पृथ्वीचे तापमान कदाचित 4 डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी सर्व परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाण्याचा धोका आहे. जगभरात झालेल्या वायू प्रदूषणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 76% असून इतर विषारी वायूंचे प्रमाण 24% आहे. हे प्रदूषण कमी करण्याचे ठोस उपाय अद्याप विकसित झालेले नाहीत. वृक्ष लागवडीमध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्याची क्षमता आहे. प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत असून प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने प्रदूषणात आणखी भर पडली आहे. जगामध्ये 4/5 भागात पाणी असून 1/5 भूभाग आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ शिखरावरील बर्फ वितळू लागले आहे आणि समुद्राची पाणी पातळी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. 2050 सालापर्यंत समुद्रकाठच्या मुंबईसारख्या शहरांना धोका संभवतो आहे. ही पाणी पातळी सुमारे 60 फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. जमिनीतील प्रदूषणामुळे पिकांचे प्रति हेक्टरी उत्पादन घटू लागले आहे. यामुळे आता 2 डिग्रीपेक्षा तापमान 0.5 डिग्रीने आणखीन वाढले तर समस्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आणि हे आटोक्यात आणणे शक्य होणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. सांगली, कोल्हापूर, ओरिसा, बिहार आणि पुणे यातील नदीचे पूर आणि विकासकामामुळे नदीपात्रातील अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्या या आपण यावर्षी प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत. दिल्लीमधील हवेच्या प्रदूषणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रदूषण विरहित विकास कसा करता येईल यावर संशोधन करून भविष्यात त्याप्रमाणे विकासाची वाटचाल आपल्याला करावी लागणार आहे. कार्बन डायऑक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी 2025 सालापर्यंत वीज निर्मिती विंड आणि सोलार पॉवरने करण्याचा निर्धार सर्व जगाने केला आहे. तसेच 2030 सालापर्यंत सर्व वाहने बॅटरीवर चालणारी विकसित करण्यात येणार आहे. 20व्या शतका अखेर जगाची लोकसंख्या 772 कोटी होती. 2050 सालाअखेर जगाची लोकसंख्या 938 कोटी असणार आहे. अन्न सुरक्षितता आणि इतर व्यवस्थापनात त्यामुळे असंख्य प्रश्न निर्माण होणार आहेत. ध्वनी प्रदूषण म्हणजे आवाज ऐकण्यास नको वाटणे, गोंधळ गोंगाट वाटणे. ध्वनी प्रदूषण समस्या मानवाने निर्माण केली आहे, त्यामुळे अनेकांना बहिरेपणाचा धोका निर्माण झाला आहे. आपण ध्वनी प्रदूषण समजून घेऊया. ध्वनी पातळी डेसिबलमध्ये मोजली जाते. लग्न समारंभ, वरात, दीपावली अशा प्रसंगी वाजवले जाणारे फटाके, वाजंत्री यामुळे ध्वनी प्रदूषण होते
80 डेसिबल पातळीपर्यंत माणसाला आवाज सहन होतो. म्हणून TV, टेप रेकॉर्डर, रेडिओ हळू आवाजात ऐकावे. आवश्यकतेपेक्षा प्रकाशाचा जास्त वापर हे प्रकाश प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. रात्रीच्या वेळी कार्यक्रमांमध्ये विविध रंगांच्या लेझर किरणांचा वापर, वाहनांना प्रखर दिव्यांचा वापर ह्यामुळे प्रकाश प्रदूषण वाढते. प्रकाश प्रदूषणामुळे लक्षावधी पक्षी मरतात. कचरा व्यवस्थापन. घरोघरात निर्माण होणारा कचरा ही मोठी समस्या आहे. प्रत्येक घरात ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगवेगळा व्हायलाच पाहिजे. सुक्या कचऱ्याचे प्लॅस्टिक कचरा आणि इतर सुका कचरा असे वर्गीकरण व्हायला पाहिजे. जमीन प्रदूषण. खते आणि विषारी औषधांच्या फवारणीमुळे जमीन प्रदूषित झाली आहे. जमिनीचा कस कमी झाल्यामुळे तिचे उत्पन्न कमी झाले आहे. पीक उत्पादन पहिल्यासारखे सकस राहिले नाही. याचा परिणाम सर्व सजीवांच्या जीवनावर झाला आहे. पाणी प्रदूषण. सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज आहे. फक्त 2.5% पाणी पिण्या योग्य आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. जलप्रदूषणाची प्रमुख कारणे पाहूया. 1. सांडपाणी, मैला पाणी नदीत सोडल्यामुळे. 2. औद्योगिक रासायनिक प्रदूषित पाणी नाल्यात सोडल्याने. 3. रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळल्यामुळे. 4. मृतजीव पाण्यात कुजल्याने. 5. पाण्यात प्लास्टिक कचरा टाकल्यामुळे. जलप्रदूषणामुळे पाण्यात विषारी जीवाणू तयार होतात. असे पाणी प्यायल्याने अनेक रोगांच्या साथी वेगाने पसरू शकतात. रासायनिक पदार्थांच्या प्रदूषणामुळे किडनी निकामी होण्यासारख्या व्याधी निर्माण होऊ शकतात. तसेच जलचरांच्या जीवितांनाही धोका निर्माण होऊ शकतो. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा उपयोग वाढतो आहे. हा कचरा जलाशयात आणि समुद्रात साठल्याने अनेक समस्या उद्भवल्यात. त्यामुळे पॅकेजिंगसाठी पर्यायी वस्तूंचा वापर करणं आवश्यक आहे. घरी बनणारं प्लास्टिक वेस्ट हे रिसायकलिंग युनिटपर्यंत पोहोचवण्याची काळजी प्रत्येकानेच घ्यावी. रिड्यूस, रियूज तसंच रिसायकल हा 3 R's मंत्र प्रत्येकाने वापरला पाहिजे. हवा प्रदूषण. प्रत्येक माणूस दिवसाला सरासरी 10,000 liters हवा आपल्या फुफ्फुसात घेतो. यातील 1,000 liters ऑक्सिजन आपल्या रक्तात मिसळतो. पुढे तो रक्तपेशींमधील असलेल्या हिमोग्लोबिनच्या माध्यमातून प्रवास करतो. ऑक्सिजन हा आपल्या संपूर्ण शरीराला आवश्यक असून त्यातून आपल्याला 90% ऊर्जा मिळते आणि फक्त 10% आपण जे जेवण घेतो त्यातून आपल्याला मिळते. ऑक्सिजन ही आपल्या आयुष्यात मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हवेत अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण 25 microgram पर्यंत मर्यादित असले पाहिजे. दिल्लीतील ही गुणवत्ता पातळी 1,000 microgram पर्यंत पोहोचली आहे. सध्या मुंबईची ही गुणवत्ता 100 to 300 microgram पर्यंत पोहोचली आहे. जगभरात सर्वाधिक देश हवेचे प्रदूषण करणाऱ्या देशांमध्ये आता भारताचाही समावेश झालेला आहे. भारतातील 95% जास्त लोक हे जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित निकषापेक्षा जास्त प्रदूषण असलेल्या गावामध्ये नि शहरामध्ये राहतात. प्राणवायूचे गणित. प्रत्येक माणूस वर्षाला 750 cubic feet प्राणवायू श्वसन करतो. वृक्ष हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून अन्न तयार करतात आणि प्राणवायू तयार करून हवेत सोडतात. 7 to 8 योग्य वाढ झालेली झाडे वर्षाला 750 cubic feet प्राणवायू तयार करतात. म्हणजेच प्रत्येक माणसाने कमीत कमी 10 झाडे जोपासण्याचे दायित्व स्वीकारणे आवश्यक आहे. 25 वर्षापूर्वी बिसलरी पाणी कोण विकत घेईल असे वाटत होते, पण आता हीच बिसलरी पाणी बाटली सहजरित्या सर्वत्र विकली जाते. दिल्लीत
प्रदूषणकाळी 15 मिनिटे प्राणवायू श्वसन केले तर 300 रुपये द्यावे लागत होते। हे हवेचे प्रदूषण जर असेच वाढत राहिले तर भविष्यात आपल्यालाही असाच प्राणवायू विकत घ्यावा लागेल। क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे होणाऱ्या परिणामाने तापमानातील बदल 2030 सालापर्यंत 1.5 डिग्री पर्यंत सीमित कसा ठेवायचा हे जगासमोर मोठे आव्हान आहे। 2050 सालापर्यंत तापमान वाढ 0° सेल्सिअस पर्यंत कमी करण्याचे जगाचे ध्येय असणार आहे। हे आव्हान पेलण्यासाठी जगातील प्रत्येक नागरिकाला जागृतीने या समस्यांवर विचार करण्याची गरज आहे। त्यांना त्यांच्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे। त्याचबरोबर शासन यंत्रणेकडून होणार असणारी विकास कामे प्रदूषण विरहित कशी असतील यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी उचलावी लागणार आहे। आपण ग्रेटा थनबर्ग या किशोरवयीन 16 वर्षाच्या मुलीचे ओळख करून घेऊयात। 2017 साली पर्यावरणाचा ऱ्हास स्वीडनमधील ग्रेटाच्या मनात अगदी स्पर्शून गेला आणि त्यासाठी काहीतरी करावं असे तिने ठरवले। याची सुरुवात गेल्या ऑगस्टमध्ये झाली। शाळेत गैरहजर राहून स्वीडन संसदेसमोर तिने आंदोलन केले। हातात फलक होता पर्यावरणासाठी संप। नंतर तिनं पर्यावरणासाठी शुक्रवार अशा नावानं आणि दर शुक्रवारी शाळा बुडवून हे आंदोलन चालूच ठेवले। हळूहळू तिचे मित्रमंडळी आणि इतर शाळेतली मुलं तिला येऊन मिळाली आणि ही संख्या वाढतच गेली। आता 170 देशातील 45 लाख मुलं तिच्या या चळवळीशी जोडली गेलेली आहेत। भारतात सुद्धा अशी काही मुलं आहेत जी या चळवळीशी जोडलेली गेली आहेत आणि ही चळवळ अगदी कौतुकास्पद आहे बरं का। नोबेल पुरस्कारासाठी तिचं नामांकन पण झाले आहे। ग्रेटाने स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल केला आहे। तिनं मांसाहार सोडला आहे। पेट्रोल डिझेलवरील वाहनांचा उपयोग करणं थांबवलं आहे। ती अमेरिकेला शिडाच्या बोटीनं गेली आणि पुढे विजेवरील वाहनांचा वापर केला। बोले तेसा चाले या तिच्या वृत्तीमुळे तिच्या शब्दांना वजन प्राप्त झालं आहे। लहान वयातच नव्या पिढीला जोडून घेण्याची कल्पना अफलातून आहे। लहान वयातच पर्यावरण चळवळीची जाणीव झाली तर ही चळवळ नक्कीच यशस्वी होईल। संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषद 23 सप्टेंबर 2019 ग्रेटा थनबर्ग यांचं भाषण। पर्यावरणाच्या प्रश्नावर नेमकं उत्तर आणि त्यासाठीचं धोरण दृष्टिपथात नाही आणि तरीही खूप काही केल्याच्या आविर्भावात तुम्ही या परिषदेत येताय। तुमची हिंमत तरी कशी होते। तुमच्या पोकळ शब्दांनी तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय। माझ्या स्वप्नांचा चुराडा केलाय। संपूर्ण भवताल डळमळू लागले। जनसमुदाय नामशेष होण्याच्या टोकावर आपण येऊन पोचलोय आणि तरीही आपण पैशांबद्दल बोलतोय। आर्थिक विकासाचं गुणगान गातोय। त्याच्या परिकथांमध्ये रमतोय। तुमची हिंमत तरी कशी होते। माझा संदेश अगदी साधा आहे। तो म्हणजे आम्ही तुमच्याकडे पाहत आहोत। तुमच्याकडे लक्ष ठेवून आहोत। जे घडत आहे ते चुकीचं आहे। मी खरं तर या आंदोलनात असायला नको होते। सागराच्या त्या पल्ल्याड असलेल्या शाळेत मी असायला हवे होते। पण तरीही तुम्ही आम्हा तरुण पिढीकडे आशेने पाहताय। तुमची हिंमत तरी कशी होते। तुम्ही आम्हाला ऐकताय, आम्हाला समजून घेताय व प्रश्नाची तातडी ओळखताय असा तुमचा दावा आहे। ह्यावर मला अजिबात विश्वास नाही। जर खरोखरच तुम्हाला परिस्थितीचं आकलन झालं असेल आणि तरीही कृती करण्यात तुम्ही अपयशी ठरला असाल तर तुम्ही वाईट आहात असंच मला म्हणायला लागेल। कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण 10 वर्षात निम्म्यानं कमी झाल्यास तापमान 1.5 अंश खाली राहण्याची शक्यता 50% आहे असं मानलं जातं। पण ह्यामुळे दुष्परिणामांची साखळी निर्माण व्हायचा धोका आहे। ही साखळी नियंत्रित करणं मानवी क्षमतेच्या पलीकडे आहे। 50% कदाचित तुम्हाला मंजूर असेल पण एका मर्यादेनंतर छोटे बदलही मोठे परिणाम घडवू शकतात
अशा टिपिंग पॉइंटचा त्या आकड्यात समावेश नाही. तसेच विषारी वायू प्रदूषणामुळे होत असलेली अतिरिक्त तापमान वाढ व वातावरणाच्या अन्य घटकांचा विचारही तुम्ही केलेला नाही. तुमच्यामुळे उत्सर्जित होत असलेले अब्जावधी टन कार्बन डायऑक्साईड आमच्या पिढीला सोसावे लागत आहे. ह्यावरील नियंत्रणासाठी तुम्ही कुठलीही योजना केलेली नाही. म्हणून म्हणते 50% जोखीम आम्हाला, म्हणजे दुष्परिणामांचा सामना आमच्या पिढीला करायला लागणार, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. तापमान वाढ 1.5 अंशाच्या खाली राखण्यासाठी IPCCनं काही उद्दिष्ट निश्चित केली आहेत. त्यानुसार 1 जानेवारी 2018 पर्यंत 420 गिगाटन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन परवडणार होते. हे प्रमाण आता 350 गिगाटनच्या खाली आलं असून आता वेळ फार कमी शिल्लक राहिलाय. अशा स्थितीत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नेहमीचं कामकाज करण्याचं ढोंग करायची तुमची हिंमत तरी कशी होते? कार्बन उत्सर्जनाचं आजचं प्रमाण पाहता ते कमी करण्यासाठी, अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी 8.5 पेक्षाही कमी वर्षांचा कालावधी राहिला आहे. हे आकडे फार छळणारे आहेत, अस्वस्थ करणारे आहेत. ह्यामुळे समस्येचं गांभीर्य वाढलं असून ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कुठलीही योजना केलेली नाही. तुम्ही आम्हाला निराश करत आहात, आम्हाला वाऱ्यावर सोडत आहात. तुम्ही विश्वासघात करत असल्याची जाणीव तरुणांना होत आहे. सर्व भावी पिढ्यांचे डोळे आता तुमच्यावर लागले आहेत. ते तुमच्याकडे आशेने पाहत आहेत. आणि तरीही जर तुम्ही त्यांच्या पदरात अपयश टाकणार असाल तर मी एवढंच सांगते की आम्ही तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही. आम्ही तुम्हाला असं अजिबात जाऊ देणार नाही. आत्ता ह्या क्षणी ह्या ठिकाणी आम्ही मर्यादेची रेषा आखत आहोत. तुम्हाला आवडो वा ना आवडो, जग जागो होत आहे आणि क्षितिजावरती बदलाच्या खुणा दिसत आहेत. धन्यवाद. ग्रेटा थनबर्ग. शालेय विद्यार्थिनी ग्रेटाने हवामान बदलाच्या विरोधात जागृतीसाठी मोहीम सुरू केली असून ती जगभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरली आहे. टाइम या मासिकाकडून पर्सन ऑफ द इयर म्हणून ग्रेटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ग्रेटाने माद्रिदमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या हवामान परिषदेत असे ठाम विचार मांडले की पुढील येणारे दशक हे पृथ्वीचे भवितव्य निश्चित करणारे असेल. भारतातील मणिपूरच्या लिसिप्रिया कांगुजाम या 8 वर्षाच्या मुलीने माद्रिद स्पेन येथे संयुक्त राष्ट्र हवामान बदल जागतिक परिषदेत केलेल्या भाषणाने संपूर्ण सभागृह हेलावले. हवामान बदलाच्या परिणामामुळे जगभरातील 30,000+ बालकांचे मृत्यू झाले आहेत. या बाबीकडे तिने सभागृहाचे लक्ष वेधले. मतभेद बाजूला ठेवा, एकत्रित या आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करा, असे आवाहन तिने सर्वांना केले. तिला यंदाचा जागतिक शांतता पुरस्कारही मिळाला आहे. एक संस्कार म्हणून पर्यावरणपूरक सवय व जीवन पद्धती अंगीकारली नाही तर मानवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. मग या लढाईत मी कसा सहभाग घेणार आहे याला जास्त महत्त्व आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या चळवळीत सहभागी व्हायचं ठरवलं आहे. आपल्याला भारतातील सर्व शाळातील सर्व विद्यार्थ्यांना या चळवळीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थी त्यांच्या जीवन पद्धतीत निश्चितपणे बदल करतील, त्यामुळे जनमानसात जागृती निर्माण होईल. प्रदूषणास जे जबाबदार आहेत त्यांच्या कार्यपद्धतीत कसा बदल करता येईल, त्यावर अंकुश कसा ठेवता येईल, ह्याची जबाबदारी सर्व मानव व समाजाने घेण्याची जरुरी आहे. ह्यासाठी ह्या चळवळीत युवा पिढीबरोबर सर्व मानवजातीने एकत्र येऊन लढा देण्याची जरूरत आहे. यासाठी विकास हा पर्यावरण न दूषित करता कसा करता येईल, ह्यासाठी आपल्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करायला पाहिजे. त्याचबरोबर वातावरणात साठून राहिलेला कार्बन डायऑक्साईड वायू आणि इतर विषारी वायू कसे नष्ट करता येतील ह्या संशोधनावर आपल्याला भर द्यावा लागेल. जगातील प्रत्येक नागरिक या चळवळीत कसा सामील होईल ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. ग्रेटा थनबर्गने स्पष्टपणे म्हटले आहे
की सर्व जग प्रदूषणाचा प्रश्न गांभीर्याने घेत नाही. जागतिक पर्यावरण परिषदेत हजर असलेले सर्वजण तापमान वाढीवर कोणताही ठोस उपाय करत नाहीत याचाही तिने आपल्या भाषणात उल्लेख केला. पर्यावरण प्रदूषण दुर्लक्षित करणाऱ्या या सर्व जणांच्या यादीत आपलाही समावेश आहे याचं भान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. कारण आपण फक्त चर्चाच करतो. ही फक्त युवा पिढीची लढाई नसून सर्व मानव जातीची लढाई आहे असं मानून प्रत्येकाने यात सहभागी व्हायला पाहिजे. ही लढाई सोपी नाही कारण प्रदूषणात वाढ होण्यास कारणीभूत असणाऱ्या आर्थिक महासत्तांच्या विरोधात ही लढाई आहे. डिसेंबर 2019 मद्रिद येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदेची सांगता तापमान वाढीवर कोणताही ठोस निर्णय न होता झाली. या परिषदेत अनेक पर्यावरणवाद्यांनी निषेध करून अनेक श्रीमंत देश उपाय योजना करण्यात अडथळा आणत असल्याचा आरोप केला. प्रदूषण विरहित शाश्वत विकास, निसर्गाचा समतोल राखणारा विकास यासाठी सर्व जगभरातून संघटितपणे समर्थपणे किती मोठी चळवळ उभी करायला पाहिजे याची या वास्तवावरून कल्पना येते. आता ही आरपारची लढाई आहे असं मानून सर्व जगाला यात कसं सामील करून घेता येईल याचा विचार करायला पाहिजे. आपण सोलार पॉवर आणि बॅटरीवर चालणारी वाहनं वापरून फक्त 2020 ते 2030 सालात निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2020 पूर्वी निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड आणि इतर विषारी वायू नष्ट करण्यासाठी आपल्याकडे ठोस पर्याय नाही. तसेच 2020 नंतर निर्माण होणारे विषारी वायू वातावरण प्रदूषणात भरच घालणार आहे. आपण जर पर्यावरण हानीवर ठोस सुधारणा केल्या नाहीत तर कदाचित नजीकच्या काळात तापमान वाढ 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचेल आणि आपल्यालाच गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल. कदाचित त्याचे नियंत्रण मानवाच्या क्षमतेच्याही बाहेरचे असू शकेल. हे वास्तव स्पष्टपणे मांडण्याचे धाडस युवा पिढी करत आहे. आता आपण सर्वांनी सुद्धा झोकून दिलेल्या लढाईत चळवळीत भाग घ्यायला पाहिजे. पर्यावरण संरक्षण करावं असं मानणारे अनेक जण आहेत. निसर्गाचा ढासळता समतोल पाहिल्यावर पर्यावरण संरक्षण हे तत्व मानणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्याचे पालन करणारे पर्यावरण संरक्षक स्वयंसेवक निर्माण करणं ही काळाची गरज आहे. जमीन, पाणी, अग्नी, हवा, आकाश, झाडे झुडपे, जीवजंतू, वातावरणात आढळणाऱ्या सर्वांना भारतीय संस्कृतीत देव मानून त्यांची पूजा करतात. वसुधैव कुटुंबकम ही पर्यावरणाची भारतीय दृष्टी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संरक्षणाचे संस्कार अनंत काळापासून रुजले आहेत. गावातील प्रत्येक पावसाचा थेंब गावातच साठवून त्या पाण्यावर आधुनिक नैसर्गिक शेती, सौरशक्ती निर्माण व गावातील प्रत्येकाला गावातच रोजगार मिळेल असे प्रदूषणविरहित आदर्श गाव आपण सर्वजण आपल्या भारत मातृभूमीत निश्चितच तयार करू शकू. एक आदर्श गाव आपण 2025 सालापर्यंत निर्माण करण्याचा निर्धार करूया. पुढील दशक पृथ्वीचे भविष्य निश्चित करणारे असेल आणि हवामान बदलाच्या परिणामामुळे जगभरातील 30,000 जास्त बालकांचे मृत्यू झाले हे किशोरवयीन मुलीने उच्चारलेले शब्द माझ्या मनात सारखे घोळत होते. समर्पक उत्तर सापडत नसल्यामुळे मन बेचैन झाले होते. विविध आव्हान मनासमोर येत होती. विविध पर्यावरण संघटना या विषयावर काम करत आहेत, मोर्चे काढत आहेत. जगात सर्वत्र आंदोलन उभे राहायचे असेल तर या सर्व संघटना एकत्र कसे आणता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. फक्त मोर्चे काढून चालणार नाही तर विविध देशात प्रदूषण करणाऱ्या समूहावर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदे तयार करून त्यावर यशस्वीरित्या अंमलबजावणी कशी करता येईल यावर आपल्याला मार्ग काढावा लागेल. 10 वर्षात म्हणजेच 120 महिन्यात वातावरणाचे वाढीव तापमान 1.5 डिग्रीपर्यंत सीमित करायचे आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पर्यावरण प्रदूषणाची आकडेवारी वर्तमानपत्रे, रेडिओ, TVच्या बातमीतून प्रसिद्ध करून जनजागृती करता येणार नाही का? या आकडेवारीतील उरलेले महिने वातावरणाचे तापमान वाढ, हवा, पाणी, ध्वनी, प्रकाश प्रदूषण व इतर महत्त्वाची आकडेवारी याचा समावेश करता येईल. तसेच तापमान वाढीमुळे जगभरात घडलेल्या घटनांची माहिती यात देता येईल. चला आपण पर्यावरण क्लॉक तयार करू.
विसाव्या शतका अखेर जगाची लोकसंख्या 722 कोटी एवढी होती, तीच 21व्या शतका अखेर 938 कोटी असणार आहे. एका माणसाचा वर्षाचा ऑक्सिजन पुरवण्यासाठी 10 योग्य वाढ झालेली मोठी झाडे लागतात. याचाच अर्थ मला 216 × 10 = 2160 कोटी झाडे लावण्याच्या प्रकल्पाला त्वरित सुरुवात केली पाहिजे याची मला जाणीव होत होती. परंतु आपण कुठे जास्त वृक्षतोड होते तिथे आंदोलन करण्यात धन्यता मानतो याची मला खंत वाटत होती. प्रदूषण व त्याचे मानवावर होणारे परिणाम व हे सर्व सुधारवण्यासाठी असलेला उर्वरित कालावधी याचे गणित वेळेवर सोडवण्यासाठी जगभर किती मोठी व्यापक चळवळ सुरू केली पाहिजे याची मला जाणीव होत होती. पर्यावरण बदल आणि तापमान वाढ या समस्येवर जगभरात सतत चर्चा चालू आहे. या कारणांमध्ये थोडीफार मतभिन्नता असू शकेल, परंतु पृथ्वीचा बिघडत चाललेला समतोल या सत्याकडे निश्चितपणे डोळेझाक करून चालणार नाही याची माझ्या मनाला प्रखरपणे जाणीव झाली आहे. तंत्रासाठी बलिदानाच्या भावनेनं या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याच्या विचारानं माझं मन पेटून उठलं आहे. भूमातेच्या, धरणी मातेच्या, विश्वमंगल्याच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आम्हा युवा पिढीला भाग घेण्याचं भाग्य लाभत आहे याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी जीवनशैलीत केलेला बदल पाहूया. मी एकतरी फुलझाड लावणार, मी भाजीपाला घरी लावणार, आम्ही घरी सोलर पॅनल वापरणार, आम्ही प्रत्येक जण 10 झाडांना पाणी घालणार. गेल्या 8 लाख वर्षात वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 300 PPM पेक्षा कमी होते. गेल्या 100 वर्षात हे प्रमाण वाढत्या प्रदूषणामुळे वाढत चालले आहे. 2018 साली कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 407 PPM एवढे वाढले. ह्यामुळे तापमान वाढीच्या समस्या निर्माण झाल्या. अचानक पाऊस, पूर, वादळ, बर्फवर्षा, खूप थंडी अशा घटना वाढू लागल्या. पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीची माहिती घेऊया. जंगले व इतर वृक्ष 28% ऑक्सिजन निर्मिती करतात. इतर कारणांमुळे 2% ऑक्सिजन निर्मिती होते. समुद्रातील वनस्पतींमुळे 70% ऑक्सिजन निर्मिती होते. वृक्ष लागवडीबरोबरच समुद्रात जादा प्रदूषण होणार नाही याची काळजी भविष्यात घ्यावी लागणार आहे. स्वतःचा कार्बन फुटप्रिंटिंग खालील प्रमाणे तपासा. आपण घरात सोलार वीज वापरता का? नसाल तर घरात वीज वापर किती करता? आपण घरात गॅस वापरता का? आपण दिवसाला वाहनांचा वापर किती करता? सार्वजनिक वाहन वापरण्याला प्राधान्य देता का? आपण पेट्रोल डिझेलचा वापर किती करता? आपण सायकल वापरता का? आपण कचरा व्यवस्थापनात सहभाग घेता का? कचरा रिसायकल युनिटपर्यंत पोहोचवता का? आपण वृक्ष लागवडीत सहभाग घेता का? आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून आपलं कार्बन फुटप्रिंटिंग कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. करोना, मानव जातीवर सोडलेले ब्रह्मास्त्र.
जगभरातील समस्या वाढतच आहेत. सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. जगभरातील लाखो लोक कोरोनाबाधित झाले असून लाखो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात देखील हजारो लोक कोरोनाबाधित झाले असून अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक देशांनी पर्यावरण आणीबाणी जाहीर केली आहे. विकास करण्याच्या धोरणातून गेल्या शतकात निसर्गावर मात मिळवण्यासाठी सर्व मानवजात धडपडत होती. परंतु कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे सर्व जग शांतपणे प्रत्येक श्वास शुद्ध हवेचा घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सर्व कामे थंडावली आहेत. जगभरातील कार्बन प्रदूषण कमी झाले आहे. आता प्रत्येकाला स्वतःचा कार्बन फुटप्रिंट तपासून पृथ्वीवरील सर्व जीवांचे हितसंबंध जपणारी जीवनशैली कशी अवलंबिता येईल याचा विचार करून तो कृतीत आणणं आवश्यक आहे. कोरोना संकटामुळे बेरोजगारी, स्थलांतर असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विश्वसंकटाची ही परिस्थिती आपल्याला स्वावलंबी भारत कसा निर्माण करता येईल याची शिकवण देत आहे. स्वावलंबन याचा अर्थ आता व्यापक स्वरूपात पुढे येत आहे. अर्थकेंद्रित मानव विकास, अखिल विकास या संकल्पना आता पुढे येत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंबकम, सर्व विश्व हा एक परिवारच आहे या संकल्पना पूर्वापार मांडलेल्या आहेत. भारतीय स्वावलंबन संकल्पने सर्व विश्वाच्या सुखाची, संयोगाची आणि शांतीची संकल्पना समाविष्ट आहे. पृथ्वीला आपण आपली माता मानतो. विश्व कल्याणाची आपण आस ठेवतो. 21वे शतक हे भारतीय विचारांचं वर्चस्व दर्शवणारे असणार आहे. परंतु हे स्वप्न सत्यात उतरवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 480 कोटी वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर 100 कोटी वर्षांनी पहिले सजीव सूक्ष्मजीव पृथ्वीवर अवतरले. आपल्या कल्पनेतही न बसणारे तापमान व वातावरणातील प्रतिकूलता ह्या सूक्ष्मजीवांनी अनुभवली. पृथ्वीवरील सजीवांचा विचार केला तर 80% भाग हा सूक्ष्मजीवांचा आहे. काळाच्या ओघात बरेचसे सूक्ष्मजीव नष्ट झाले. जगात अनेक बर्फ शिखरांच्या खाली हे सूक्ष्मजीव सुप्त अवस्थेत जिवंत असल्याची शक्यता आहे. तापमान वाढीमुळे जर ही बर्फशिखरे वितळली तर हे सूक्ष्म हानिकारक जीवाणू वातावरणात पसरण्याचा धोका आहे. पर्यावरण प्रदूषण म्हणजे मानवाने निसर्ग नियमाविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे. पण मानव हे विसरला आहे की निसर्गाकडे अनेक ब्रह्मशस्त्रे आहेत. ह्या लढाईत कोणाचा पराभव होईल याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. निसर्गाला शरण जाऊन कसे जगता येईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. करोनाच्या महासंकटाच्या रूपात धोक्याची घंटा निश्चितपणे वाजवली गेली आहे. कदाचित मानवजातीला ही निसर्गाकडून मिळालेली अखेरची संधी असेल. ह्यावर साऱ्या जगाने एकत्र येऊन विचार करून मार्ग काढणे गरजेचे आहे. पर्यावरण प्रदूषण या विषयावर माझा जसा जसा अभ्यास वाढू लागला तसे माझ्या मनात असंख्य प्रश्न येऊ लागले. पर्यावरण संरक्षक स्वयंसेवक म्हणजे नक्की काय? पर्यावरण प्रदूषण करणाऱ्या या कंपन्या या आर्थिक महासत्ता आहेत. मग माझ्यासारख्या लहान व्यक्तीनं ही लढाई लढायची तरी कशी? जीवनशैलीत बदल घडवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? आपत्ती ही शोधाची जननी असते असे म्हणले जाते. करोनाचा 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषित झाला. परीक्षा रद्द झाल्यामुळे माझ्या मनावरील अभ्यासाचे टेन्शन कमी झाले. मला कवितेतल्या 2 ओळी आठवल्या. जो बाचेगा वही रहेगा, जो रहेगा वही बचेगा. जो वाचन वाढवेल तोच बदल घडवू शकेल आणि जो बदल घडवू शकेल तोच वाचेल. माझ्यासमोर इंटरनेटचा खजिना होता. मी इंटरनेटच्या माध्यमातून माझे वाचन सुरू केले. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडत गेली व माझ्या मनातील अनेक प्रश्नांचे मला समाधानपूर्वक उत्तर मिळाले. IoT इंटरनेट ऑफ थिंग्स
प्रत्येक वस्तूवरील लेबल पद्धती, म्हणजेच त्या वस्तूचा कार्बन आणि वॉटर फुटप्रिंट, ह्या दोन प्रणाली जगभरात नव्याने विकसित होत आहेत. प्रत्येक वस्तूच्या उत्पादनासाठी त्या वस्तूचा कार्बन आणि वॉटर फुटप्रिंट ह्याचं लेबलिंग त्या वस्तूवर लावणं हे भविष्यात अनिवार्य होणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा व आपण वापरत असलेली अनेक साधने या मानवी गरजांचे आपण ग्राहक आहोत. प्रत्येक वस्तू विकत घेताना ग्राहकांनी जर कमी कार्बन आणि वॉटर फुटप्रिंट असलेल्या वस्तू घेतल्या तर आपल्याला या प्रदूषण करणाऱ्या आर्थिक महासत्तांवर अंकुश ठेवता येईल. अनेक लोक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. त्यांनी पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. जीवनशैलीतील बदल व पर्यावरण संरक्षक स्वयंसेवक ह्या दोन संकल्पनांचा व्यापक अर्थ आता कुठे मला कळू लागला होता. ग्रेटाताई, तुझा पर्यावरणाचा ध्यास पाहून पर्यावरण संरक्षक स्वयंसेवक होण्याची प्रेरणा मला मिळाली. अपरिचिताला परिचित, परिचिताला स्वयंसेवक, स्वयंसेवकाला कार्यकर्ता व कार्यकर्त्याला प्रचारक बनवणे हेच खरं स्वयंसेवकाचे काम आहे. व त्याचबरोबर तोंडात साखर, वागण्यात स्पष्ट वक्तेपणा, पायात भिंगरी, निरपेक्ष वृत्ती व हृदयात निसर्गा स्वातंत्र्यासाठीची आग हीच प्रचारकाची लक्षणे आहेत. ग्रेटाताई, तू स्वतःच्या वागण्यातून जगभरात सुमारे 1 कोटी पर्यावरण संरक्षक स्वयंसेवक निर्माण केले आहेस. या तुझ्या महान कार्याला शतशः नमन. आता ही पर्यावरणाची चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी या स्वयंसेवकांवर आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून आम्ही किशोरवयीन शाळकरी युवा पिढीने पर्यावरण ज्ञानाचा एक लहानसा झरोका आपणा सर्वांसमोर सादर केला आहे. निसर्गाच्या स्वातंत्र्यासाठी, धरणी मातेच्या मांगल्यासाठी विश्वव्यापी आंदोलने उभी करण्यासाठी चला पर्यावरण संरक्षक स्वयंसेवकांची फळी उभी करण्याचा प्रयत्न करूया. सांस्कृतिक पर्यावरण विचारधारा बळकट करण्यासाठी अशा अनेक तेजस्विनी ग्रेटा भारतातील प्रत्येक खेडेगावात निर्माण करण्याच्या या चळवळीत सहभागी होऊया. आपल्या विकासाची विचारधारा एकात्म मानव विकास, व्यक्ती समेष्टी ते परमेष्टी या सिद्धांतावर आधारित असेल. व्यक्ती म्हणजे आपण स्वतः, समेष्टी म्हणजे सर्व जगभरातील समाज, परमेष्टी म्हणजे निसर्ग, त्यातील सजीव निर्जीव व अख्खे विश्व व्यापणारे ब्रह्मांड. अशी व्यापक दृष्टी असणारा सामाजिक विकास साधन हा भारतीय दृष्टिकोन हा आपल्या विकासाचा मूलभूत पाया असणार आहे. धन्यवाद. आम्ही पर्यावरण संरक्षक रक्षक किशोरवयीन शालेय विद्यार्थिनी. Leo!
वर्ष देवा तुझे होते सुंदर आकाश अवकाश कचऱ्याने झाला सौंदर्याचा नाश सौंदर्याचा नाश सौंदर्याचा नाश रुसली चांदणी चंद्र ही रुसला रुसली चांदणी चंद्र ही रुसला माणसाच्या बेशिस्तीने बेजार झाला बेजार झाला बेजार झाला छाटली ती झाडे हरवली पाखरे छाटली ती झाडे हरवली पाखरे नाराज हो रडगाणी गाती रडगाणी गाती रडगाणी गाती कशा होत्या वेली कशी होती फुले कशा होत्या वेली कशी होती फुले चित्रातच बघतो आम्ही मुले चित्रातच बघतो आम्ही मुले आम्ही ते सुंदर इतके होते जगते सुंदर साठला भरपूर आकाशात दूर साठला भरपूर आकाशात दूर आकाशात दूर आकाशात दूर कैसे पालटले चित्र कैसे पालटले मानवाने चित्र निसर्गाच्या छटा बिघडवल्या 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 शहाणपण दे रे सर्वांना देवा शहाणपण दे रे सर्वांना देवा निसर्गाची रत्ने जपून ठेवा निसर्गाची रत्ने जपून ठेवा निसर्गाची रत्ने जपून ठेवा चला ऐकूया पर्यावरणाची हाक या माहितीपटाचे उद्घाटन डॉक्टर शरदजी कुंटे चेअरमन डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या हस्ते झाले.